श्रोते हो आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र चौऱ्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन बीड जिल्ह्यात उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा राजुरी नौगण इथल्या रोहन बहिर याचा राष्ट्रीय बाल पुरस्कारानं गौरव आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चौशाळा शाखेत बारा शेतकऱ्यांच्या खात्यातून पन्नास हजार रुपये परस्पर गायब केल्याप्रकरणी बँकेच्या शाखाधिकाऱ्यासह तिघे जण निलंबित या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती चौऱ्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन बीड जिल्ह्यात उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा झाला बीड इथं जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं बीड जिल्ह्यातल्या राजुरी नवगणीतल्या इथल्या रोहन बहिर याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्कारानं गौरवण्यात आलं रोहननं गावातल्या डोंगरी नदीला आलेल्या पुरात पाय घसरून पडलेल्या महिलेला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मोठ्या साहसानं वाचवलं त्याच्या शौर्यासाठी त्याला हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते नौगण राज्री इथं रोहनचा सत्कार करण्यात आला धाडस दाखवण्याचं काम प्रत्येक युवकानं करावं असं मत क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केलं बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चौसाळा शाखेत बारा शेतकऱ्यांच्या खात्यातून पन्नास हजार रुपये परस्पर गायब केल्याप्रकरणी बँकेच्या शाखाधिकाऱ्यासह तिघा जणांना निलंबित करण्यात आलं आहे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या बारा शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी पन्नास हजार रुपये जमा होते या यासंदर्भातला संदेश संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल फोनवर मिळाला मात्र त्यानंतर त्यांच्या खात्यावरून प्रत्येकी पंचवीस हजार रुपये कोणीतरी काढून घेतले घेताधिकाऱ्यांनी याबाबत उडवाउडवीची उत्तरं दिल्यानंतर शेतकऱ्यांनी सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार नोंदवली बँकेचे शाखा शाखाधिकारी लेखपाल आणि तपासणीस अशा तिघा जणांना निलंबित करण्यात आलं अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांचा आढावा बीड इथं घेण्यात आला व्याज परतावा योजनेसाठी बँकांकडे कोड जनरेट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत यामुळे उमेदवारांना मागणी अर्ज केल्यापासूनच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवता येईल असं महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितलं महामंडळ यापुढे उमेदवारांना प्रशिक्षण देणार असून शैक्षणिक कर्जासही शासनाची मान्यता घेण्यात आली आहे तसंच दोन लाखांपर्यंतच्या व्याज परतावा योजनेखालील कर्ज यापुढे विनाप्रकल्प देण्यात येईल अशी माहितीही पाटील यांनी दिली बीड शहरात चंपावती विद्यालयाच्या प्रांगणात दोन दिवसीय साहित्य प्रदर्शन भरवण्यात आलं होतं या प्रदर्शनाला शालेय विद्यार्थी आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला या ग्रंथोत्सवात कवीसंमेलन कथाकथन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यासारखे विविध विषयांवर अभ्यासक लेखक साहित्यिक आणि विद्यार्थी बालसाहित्यकारांनी सहभाग घेतला बीड जिल्ह्यात गेल्या महिन्यात ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक झाली जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगारांच्या शिक्षणाचा आणि राहण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याचं तत्कालीन जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी यावेळी सांगितलं जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या मुलांची <पाहताद> <Church> संख्या पाहता त्यासाठी सुरू करण्यात येणारी वसतीगृहांची संख्या मर्यादित आहे त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी विविध शाळांमध्ये वसतिगृह सुरू करता येईल असं म्हणाले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी ऊसतोडीसाठी जाणाऱ्या कामगारांना शेतीकडे वळवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचं सांगितलं यामध्ये जिल्ह्यात यावर्षी साडेपाच हजार शेततळी अकरा हजार विहिरी तसंच पाच हजार तुती लागवडीच्या योजनांची अंमलबजावणी केली जाईल जिल्ह्यातल्या काही गावात एकही ऊसतोड कामगार इतर ठिकाणी कामासाठी जाणार नाही असा प्रयत्न आणि प्रयोग केला जाईल असं पवार म्हणाले बीडच्या जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ मुंढे यांनी पदभार स्वीकारला राधाबिनोद शर्मा यांच्या जागी मुधोळ यांची नियुक्ती करण्यात आली दीपा मुधोळ बीड जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी आहेत राधा विनोद शर्मा यांची सिडकोचे औरंगाबाद इथं प्रमुख प्रशासक म्हणून बदली करण्यात आली आहा बीड जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा विस्तार करून त्यामध्ये वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करण्यात आला असून शेततळ्याच्या अनुदानाच्या रकमेत पन्नास टक्के वाढ करून ती पंच्याहत्तर हजार करण्यात आली आहे जिल्हा माहिती कार्यालयानं ही माहिती दिली या योजनेअंतर्गत शेततळ घटकांची विशेष प्रणालीद्वारे निवड केली जाणार आहे ऑनलाईन सोडतीद्वारे यातल्या लाभार्थ्यांची निवड करून योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचंही कार्यालयानं कळवलं आहा बीड जिल्हा कृषी विभागांतर्गत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव कृषी स्पंदन कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंढ यांच्या हस्ते झालं परळी वैजनाथ इथं महाशिवरात्रीनिमित्त मध्यरात्रीपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे यानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला काल प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरात प्रथमच भक्तिमय शिव आराधना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला